मित्रांनो मित्रांनो आपण पेडगावचा मगाशी आपण एक उल्लेख केला की पेडगावच्या किल्ल्यावर आपण धर्मवीरगड या किल्ल्यावर आपण आलोय. तिथं जवळजवळ चार आपली मंदिरं झाली. पाचवं हे मंदिर आहे सर्वात आकर्षक आहे. पण काहीसं ओबड धोबड झालेलं आहे. एम आर पण ती आपण म्हणू शकतो ते त्याच प्रकारचं दिसते. याच्याबद्दल जास्त माहिती तर उपलब्ध नाही आहे. तर हे मल्लिकार्जुन मंदिर, तर मल्लिकार्जुन मंदिर मित्रांनो आपण बघू शकतो. आणि त्यात तुम्हाला दाखवून आतमध्ये काय काय आहे आणि त्याचा आजूबाजूची रचना कशी आहे काय आहे आणि त्यांच्याबद्दल थोडीफार प्रमाणात मी तुम्हाला जेवढी शक्य तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो बघू आपण मल्लिकार्जुन मंदिर कसं आहे काय. मित्रांनो धर्मवीरगडवर आपण गेले ना आपल्याला असंच बरेच पौराणिक मंदिरं दिसतात. या मंदिराचं आपण समोरच्या भागात आले ना तर तुम्हाला एक दिसत असं काही विरगई आहेत. विरगई आपण म्हणतो पण विरगईने काहीतरी कलाकुसर आहे त्याच्यात दाखवलेली आहे. पहिल्या कलाकुसर आपण बघू शकतो की महादेवची पिंड दिसते. आजूबाजू पूजा केलेली आहे आणि खाली बरीच असं दाखवलेलं आहे. काहीतरी थोडी काही रसमय काहीतरी त्यांचे आपण म्हणू शकतो काही कोरीकाम आहे. आणि त्यानंतर मित्रांनो हा भौतिक त्याच्यात काहीतरी तुटलेला भाग आहे तो या साईडला त्यांनी ठेवलेला आहे काही गडप्रेमी शिवप्रेमीने. आणि हे तुम्हाला दिसतं आहे का त्यासमोर हे मल्लिकार्जुन मंदिर. ओबड धोबड म्हणजे याची अवस्था थोडी भयानकच काम झालेलं आहे. कारण बघा तुम्ही हे दगड आहेत खांब आहेत आणि थोडीशी अवस्था आपण म्हणू की मित्रांनो तुम्हाला पूर्ण दाखवतो हे मंदिर. हे बघा वरती शिवप्रेमींनी गड किल्ले प्रेमी आपण म्हणू शकतो त्यांनी बऱ्यापैकी तर मेहनत केलेली दिसते. आणि इथून एक मी व्ह्यू घेतला मला आवडला. इथून थोडा पाहिलं ना की हे मंदिर खूपच आकर्षित दिसतं छान दिसतं. समोरील मंदिर ही बादामी शैली आणि कलाकुसरीचं असावे असं म्हटलं जातं. हे मंदिर ना याच्याबद्दल जेवढं बोल तेवढं कमी आहे. कारण मंदिरच खूप छान आहे आणि असली मंदिर मी तुम्हाला सांगितले की सहसा महाराष्ट्रात फारच कमी आढळतात. आणि आता बघा तुम्हाला इथं दाखवतो मी थोडं या साईडला आले ना आतला जो लेअर आहे याला थोडीफार डिझाईन केलेली आहे. बाकींना नाही केलेली पण आतल्या लेअरला डिझाईन केलेली आहे. या मंदिरात प्रत्येक काही वस्तू असेल ना की तिला काहीतरी एक सांगायचं ते प्रयत्न आहे की या गोष्टी काय या असल्या काहीतरी मंदिराचे अवशेष आहेत. या मी तुम्हाला मग अशीच मंदिरला पण दाखवलं की या तुटून अलग होतात आणि अलग होतात की इकडे हजारो दगड त्यांच्यामध्ये सामील होतात आणि नंतर मग कळत नाही ही गेली कुठं. किल्ल्यावर या मंदिरांची अवस्था फार भयानक झालेली आहे. त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे. आजूबाजू वेड्याबाबळीचं पुन्हा रानच वाढलेलं आहे. त्यामुळे ही मंदिरं शोधणं थोडं अवघडच आहे. मित्रांनो आम्ही जेव्हा मंदिराला भेटी दिली ना तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दल जास्त माहिती उपलब्ध नव्हती. मित्रांनो मगाशी मी तुम्हाला विषय काढला की मंदिराची बरीचशी जी दगडं आहेत पाट आहेत तो असं देतो. आता हा पण इकडे खाली पडलेला आहे त्याला उभं करण्यात आलं आहे शिवप्रेमींकडून. तर तिथेही काहीतरी नक्षीकाम कोरण्यात आलेलं आहे. पण हे नक्षीकाम याच्यावर थोडा अभ्यास करावा लागेल. काहीतरी उगीच बोलायचं तोंडात बोलायचं ते चालणार आणि त्याच्यावर थोडा अभ्यास करावा लागतो. आणि या जागेवर सर्व मंदिराचे एक दगड जे दिसतात असं वाटतं काहीतरी पहिली तर वाडे असावेत मंदिराच्या आजूबाजू. आणि त्यांचं बऱ्यापैकी ना अवशेष वगैरे आपल्या दिसत असतात. मित्रांनो हे मल्लिकार्जुन जे मंदिर आहे हे खूपच सुंदर आहे. पडझड फार भयानक झालेली आहे. तर मी म्हणतो की गड किल्ल्यांसोबत मंदिरांकडे बी लक्ष देणं गरजेचं आहे. माझी रिक्वेस्ट. मित्रांनो समोर जे मंदिर आहे त्याचं फक्त आपल्याला सभा मंडप चार खांब ही चांगल्या अवस्थेत दिसतात. मित्रांनो या मंदिरात इतर मंदिरासारखे असे देवाडे वगैरे आणि याची जी रचना आहे ती खूपच सुंदर आहे. कलाकुसर जी आपण म्हणतो ना मध्यम आणि कलाकुसर असं ते म्हटलं जातं त्यातली आहे. आणि आतमध्ये इथं पण शिवलिंग आहे. शिवाजी महादेवाची जी पिंड आपण म्हणतो ती आहे खूपच सुंदर आहे. आणि आतलं हे वर्ज्र आहे हेमाडपंथी टाईप आहे वज्र असलेलं हे पण काय सुंदर. थोडा आत गेल्यावर मंदिरात बाह्य भाग तर पूर्ण ढासळलेला आहे पण आतला भाग आजही चांगल्या स्थितीत आहे. शिवपी खूपच चांगल्या स्थितीत आहे आणि वरची जी कलाकुसरी आहे ही हेमाडपंथी असावी असं स्पष्ट दिसतं.
मित्रांनो, याचा इतर मंदिरांपेक्षा थोडासा ना उंबरा आपण जो म्हणू शकतो, जो दरवाजा आपण म्हणू शकतो, त्यावेळी थोडासा चेंज वाटतोय. कारण इतरांमध्ये थोडं नक्षीकामामध्ये यावेळी बदल करण्यात आले. मल्लिकार्जुन मंदिर इतरांपेक्षा वेगळं काय त्याचं एकच कारण की नक्षीकाम याच्यामध्ये बदल आहे. प्रत्येक मंदिराच्या ना नक्षीकामात बदल केले गेले, असं नाही की याची कॉपी त्याला केली गेलेली आहे. तर मित्रांनो, जे काही नवीन जे काय जे इतिहासात म्हणजे जे लोकांना दाखवायचे आहे ते प्रयत्न इथं केले गेलेले आहे कारागिरांच्या मार्फत. आतमध्ये आला ना मित्रांनो, ही जी दगड आहे, ही जी कला, ही कला हे बघा, ही दगड, ही दगड नंतर त्याच्यावर ही दगड हे अरेंजमेंट केलेली, याला कुठे सिमेंट वापरलं गेलं नाहीये. तुम्ही पाहू शकता कुठेही सिमेंट वापरलं गेलं नाहीये. आणि प्लस त्याच्यावर ही क्रॉस दगड हे तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावर प्लस ही क्रॉस दगड हे तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यावर हा साचा तयार कर, ही सभा मंडप जी तयार करतात ही त्यांची पद्धत आहे. तिला हेमाडपंथी आपण म्हणू शकतो. की प्रत्येकात गोष्टीची काहीतरी गुंतागुंत आणि हे मंदिर बांधण्यात आलं. तर मित्रांनो, याच्यावर बी बरेच वेळ मुघलांनी हल्ला केला असावा आणि त्यावेळी या मंदिराने खूप संघर्ष केलेला आहे. माझा मल्लिकार्जुन जो मंदिराचा व्हिडिओ आहे तो मी आता संपवतो, कारण मला अजून बरेच मंदिरं करायची आहेत. तर मित्रांनो, घेतो तुमचा निरोप. जय शिवराय. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि माझी इन्स्टा आय डी गतीश पाटील तिला फॉलो करा.